कास्टिंगसाठी बरीचशी पायपीट आम्हाला करावी लागली. अगदी हिरो मोठा घ्यायचा का खलनायक मोठा घ्यायचा इथपासून अगदी, कारण पैसा तोडकाच आहे. हिरोला दिला तर खलनायक लहान घ्यायचा, खलनायकाला दिला तर हिरो वेगळा घ्यायचा, काय करायचं. पण त्यातही आम्ही साधर्म्य म्हणजे एक समतोल राखला की योगेश तनपुरेंचं त्यावेळेस एक दोन तीन चित्रपटामध्ये भूमिका आम्ही पाहिल्या, अगदी नटसम्राटापासून आणि वेगवेगळ्या. तर त्यांचं ऑडिशनही झालं, त्याच्यावर भरपूर चर्चाही झाली आणि हिरो म्हणून त्यांना सिलेक्ट केलं. आता व्हिलन कोण, मग व्हिलनसाठी हां एक मात्र नक्की होतं की याची मध्यवर्ती भूमिका मात्र नाना करणार, हे फिक्स होतं, म्हणजे तिथे शंका नव्हते. पण व्हिलनसाठी मात्र आमच्या पुढे सयाजी शिंदेंचं नाव होतं, नागेश भोसलेंचं नाव होतं. तर शेवटी नागेश भोसले सरांना आम्ही घेतलं आणि अफलातून त्यांनी ज्या भूमिका केलेल्या आहेत माझ्या मते तरी ॲज अ डिरेक्टर म्हणून, तुम्ही तर बघणारच आहात, अफलातून म्हणजे त्यांचे लुक डिझाईन केले. नागेश भोसलेंचा असा लुक डिझाईन केला की तसा लुक या आधीच्या कुठल्याच चित्रपटामध्ये नाही आहे, तसा पाहिलेलाही नसेल. त्यांचा फेटा, त्यांची दाढी, त्यांची मिशी, हा जो लुक आहे अतिशय डिफरन्स आहे. आणि त्यात त्यांचा जो रांगडा आवाज आहे तो प्रचंड त्याला सूट झालेला आहे. आणि अजून एक ह्याच्यात चांगली गोष्ट अशी झाली की आम्हाला एक सत्याग्रही हवा होता, की जो गांधीजींसोबत सत्याग्रहात सामील होता आणि आत्ता ह्या चित्रपटामध्ये एक सुधारणेचं वारं ते आणतायत. मग असा सत्याग्रही कोण, जसं अण्णा हजारे आहेत तसं. मग आमच्यासमोर एक मोठं नाव होतं, ते करतील की नाही शंका होती, आणि ते म्हणजे राजदत्त सर. आणि त्यांनी आम्हाला होकार दिला आणि आम्हीच तिथं अर्धी लढाई जवळपास जिंकलो.